कृषि वार्ता चैनल के वीडियो सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, ऑल नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए इस घंटी को क्लिक करें, ये बिल्कुल मुफ्त है। कृषि वार्ता चैनल मध्ये शेतकरी बंधूंनो आपले एकदा पुन्हा स्वागत। आज आपण नेवासा घोडेगाव म्हैस बाजार गाय बाजार याबद्दल माहिती घेणार आहोत। तर पहिला व्हिडिओ पण आपण या बाजाराविषयी तयार केलेला आहे, तर हा दुसरा व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर चला येथे पुढे काही आपण व्यापारी शेतकरी यांच्या येथे मुलाखती पण येथे पाहणार आहोत। तर चला येथे पुढे काही माहिती घेऊयात। ही जापरी दूध ते 15 लिटर देते आता साधे। ही मासा नाही, शिंग गोल शिंग आहे त्याची, मासा आणि ती दूध ती काय 10 लिटर देते। ही सुरत आहे, दूध काय 9-10 शेर देते ती। ही जापरी बसलेली शेंग त्याची खाली जाऊन वर आलेली जापरी ती, दूध काय 10 शेर देती ती जापरीची। ती गावराणी ती माहिती एक नंबर आहे, एक नंबर 1.5 लाख रुपये की आहे। पीछे बताओ, दूध 14 लीटर देती है। पीछे बताओ देखो उसको पीछे मारो। ये मसान है। हाँ तो ये दूध कितनी देगी? दूध देगी 6-6 लीटर 12 लीटर। हाँ 6-12 लीटर। ये खाली है, कौन सी है? ये भी मसान है। ये मसान है कौन है पागल आए खुले जाएंगे। चल मोड़ा, ये मोड़ा है। हाँ पकड़े जाएंगे ना पे। ये मोड़ा इसका वही शिट है क्या इसका? हाँ ये देख। हाँ सिंह नीचे है क्या? हाँ सिंह नीचे है। ये दूध कितनी देती है? दूध 15 किलो देती है जी, 15 लीटर। शेतकरी बंधूंनो नेवासा घोडेगाव बाजार म्हैस बाजार आणि गाय बाजारसाठी खूप प्रसिद्ध असा हा बाजार आहे। तर पहिला व्हिडिओ आपण पण याच्यावर एक केलेला आहे, तर हा सेकंड पार्ट म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन इथे आलेलो आहोत। तर बऱ्याच शेतकरी बंधूंनी आपल्याला इथे कमेंट केल्या होत्या, तर त्यांच्या कमेंटला दाद देऊन आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर ह्या ज्या समोर म्हशी दिसत आहेत, तर ही म्हशीची किंमत आपण विचारली असता 80,000 रुपयेची किंमत आपणास सांगितली होती। तर निरनिराळ्या प्रकारे येथे किमती म्हशीच्या आहेत। तर येथे आपण समोर ज्या म्हशी पाहत आहोत, आता हिची किंमत 90,000। तर घेतल्या तशा म्हशी आपणास इथे मिळतात। तर म्हशीची जी जातीनुसार पण इथे वर्गवर्गी केली जाते। तर जशी म्हसान जात आहे, मुर्रा आहे, सुरती म्हैस आहे, गावरान जी म्हैस आहे ती पण इथे आहे। तर म्हसान आणि जी मुर्रा म्हैस आहे, तर यांना जास्त प्रमाणात इथे मागणी असते। तर खूप अशा क्वालिटीवान म्हशी आपण इथे आता पाहत आहोत। 1.5-2 लाखापर्यंतच्या पण म्हशी आपण इथे पाहू शकतो। तर ह्या म्हशी पहा,
दीड लाखापर्यंत किंमत यांची आहे. पुढे आता आपण जो की गाय बाजार आहे तर त्याच्यामध्ये आता आपण जाणार आहोत. म्हशीप्रमाणेच या बाजारामध्ये गाईची पण जास्त येथे खरेदी विक्री होत असते. तर येथे या भागामध्ये जास्त करून गाई जास्त पाळल्या जातात, त्यामुळे येथे गायाला पण महत्त्व खूप आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या येथे गाया आपणास होल्स्टन जातीच्या गाई जास्त प्रमाणात येथे पाहायला भेटतात. तर गाईची इथे क्वालिटीनुसार किंमत ठरवली जाते. तर ह्या गाई आपण पाहत आहोत, त्यांची 60,000 किंमत आहे. तर कारुडी पण येथे भेटतात. तर ही 60,000 गाय. आणि ज्या समोर आता आपण पाहत आहोत या कारुडी, तर आता आपण शेतकऱ्याच्या तोंडून येथे पुढील त्यांची मुलाखत पाहूयात. कृषी वार्ता चॅनलमध्ये आज एकदा पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपण आहोत नेवासा घोड्यागाव बाजारमध्ये. तर आपण समोर पाहत आहोत ती छोटे कारवडी. तर याची किंमत आपण जे शेतकरी आहेत त्यांनाच आता विचारूयात. तर सांगा, दोन्हीची 22,000 रुपये किंमत आहे. दोन्हीची येथे आपल्याला दोन कारवडे आहेत, तर त्याची किंमत येथे 22,000 सांगितलेली आहे. तर ते शेतकरी आहेत. गाईची किंमत येथे क्वालिटीवरून ठरवली जाते, कोणत्या जातीची गाय आहे. तर मुख्यतः येथे जी गाईची लागवड होते, 3 महिन्याची जी किंवा 4 महिन्याची जी गाय असते, तर तिला येथे मार्केट थोडे कमी असते. तर शेतकरी तिला पसंती जास्त देतात. परंतु ज्यांना दूधधंद्यासाठी गाय घ्यायची आहे, ते शेतकरी बंधू येथे 8 ते 9 महिन्याच्या रेंजमधील गाय घेतात. तर त्यांना पैसा येथे जास्त मोजावा लागतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा. तर धन्यवाद.